श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलंय. यावेळी तटकरे यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीकाही केली आहे. 5 मिनिटं देखील पुराचं पाणी घरात राहिल्यास मोठं संकट येऊ शकतं. दुसरीकडे सरकार 48 तासांची गोष्ट करतंय. सरकारच्या निष्क्रिय प्रवृत्तीला माझा पूर्णपणे विरोध आहे असंही ते म्हणाले. कालावधीमध्ये घेतली विद्यमान सरकारने 48 तास पाऊस राहिला पाणी राहिलं तरच त्या ठिकाणी डोल वाटप केलं असं जाहीर केलं. माझा सरकारच्या या गोष्टीला पूर्णपणाचा विरोध आहे. एकदा घरामध्ये पाणी शिरलं ते 4-5 तास थांबलं तरीसुद्धा त्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. पण कॅश डोल वाटप आमच्या सरकारने करत असताना माणशी 1000 रुपये केलं होतं 2005 सालामध्ये. आता 2019 सालामध्ये 14 वर्षाच्या नंतर महागाई वाढली. प्रत्येक माणशी 5000 रुपये कॅश डोल वाटप या विद्यमान सरकारने करण्याचा आदेश त्या ठिकाणी करावा अशी मागणी आम्ही सरकारकडे त्या ठिकाणी करतो आहोत.